हाय स्टूडेंट्स, आज अपन नागरिकशास्त्र मधील आपले समाजजीवन हा पाठ पाहणार आहोत. बघा मुलांनो, आपण इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मानवाची उत्क्रांती कशा प्रकारे झाली याचा अभ्यास केलेला आहे. मानवाचा विकास टप्प्याटप्प्याने कसा होत गेला, त्या काळातील मानवाचे भटक्या स्वरूपाचे जीवन कसे होते, या सर्वांची माहिती आपण घेतलेली आहे. मुलांनो, आजचे आपले जे समाजजीवन आहे ते स्थिर व सुरक्षित आहे आणि हे समाजजीवन हजारो वर्षाच्या उत्क्रांतीतून आकारास आलेले आहे. पूर्वी मानव भटक्या स्वरूपाचे जीवन जगत होता आणि आज आपण स्थिर समाज जीवन जगत आहोत. तर माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केलेली आहे. तर मानवाला समाजाची गरज का वाटली, स्थिर समाज जीवनाची गरज का वाटली हे आपण आता पाहणार आहोत. बघा मुलांनो, आपल्याला निर्जन स्थळी डोंगराळ जंगली भागामध्ये एकटे राहायला आवडेल का? साहजिकच नाही. स्वतःच्या विकासासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी आपल्याला स्थिर व सुरक्षित समाज जीवन आवश्यक असते. पण भटक्या अवस्थेतील लोकांना अशा प्रकारचे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव ज्यावेळेला त्यांना झाली त्यावेळेला ते संघटितपणे होऊ लागले. समूहात राहिल्याने आपल्याला वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळवता येते याची जाणीव ज्यावेळेला त्या लोकांना झाली त्यावेळेला ते समूह करून राहू लागले. म्हणजेच समाजाच्या निर्मितीमध्ये सुरक्षितता ही एक मुख्य प्रेरणा होती. समूहात राहिल्याने आपल्याला सुरक्षितता मिळते ही प्रेरणा त्यांना समूह करून राहण्यासाठी कारणीभूत ठरली. तर अशा प्रकारे निर्माण झालेल्या या समाजातील जे दैनंदिन व्यवहार आहेत ते दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी मानवाला काही नियमांची गरज वाटू लागली आणि त्यातूनच काही रूढी परंपरा नीतिमूल्ये नियम आणि कायदे अस्तित्वात आले आणि त्यामुळेच आपले हे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले. तर मानवाला समाजाची गरज का वाटली? कारण स्थिर व सुरक्षित समाजजीवन जगण्यासाठी. माणसाला समाजजीवनाची गरज का वाटली? स्थिर व सुरक्षित जीवन जगण्यासाठी माणसाला समाजाची गरज पडली. तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माणसातील समाजशीलता हा पॉईंट पाहूया. थँक्यू स्टुडंट्स.